नमस्कार बालमित्रांनो सुप्रभात आज आपण या ठिकाणी पाहत आहोत घटक क्रमांक चार अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील रोमहर्षक पर्व या लढ्याचा बिमोड ब्रिटिश सरकारने कसा केला म्हणजे हा लढा उग्र स्वरूप घेतल्यानंतर ब्रिटिश शासनाने कसा दडपून टाकला याची माहिती आपण या भागामध्ये घेऊया भारतीय सैनिक जमीनदार राजे सेनापती व जनता या लढ्यामध्ये प्राणपणाने लढले असीम त्याग जनतेने केला नेत्यांनी त्या ठिकाणी आपले आत्मबलिदान केले अशा प्रकारचा हा स्वातंत्र्य लढा ब्रिटिशांनी मोडून काढला हिंदी सैनिकांच्या नियोजित वेळेपूर्वीच हा लढा त्या ठिकाणी सुरू झाला सुरुवातीला या लढ्यामध्ये भारतीय सैनिकांना भरघोस असं यश मिळालं परंतु इंग्रजी सैन्य संख्या ही जास्त होती ब्लाढ्य सैन्य होत व प्रशासकीय ताकद त्यांची जास्त होती त्यामुळे फार दिवस भारतीय सैनिकांना या उठावातून मिळालेलं यश टिकवता आलं नाही इंग्रजांनी उठावाचा बिमोड करण्यासाठी साम दाम दंड भेद नितीचा वापर केला साम दाम दंड भेद याचा अर्थ बालमित्रांनो उठाव मोडून काढण्यासाठी वाटेल ते प्रयत्न इंग्रजांनी केले जनतेमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले नेत्यांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले कुणाला शिक्षा दिल्या दंड म्हणजे शिक्षा दाम म्हणजेच पैसा काही लोकांना पैसा देऊन फोडण्याचा प्रयत्न केला आणि काही लोकांमध्ये भेद निर्माण केले यालाच साम दाम दंड भेद या नीतीचा वापर केला असे म्हणतात या धक्क्यातून इंग्रजी सत्ता सहा महिन्याच्या आत बाहेर पडली ब्रिटिशांनी भारतीय सैनिकांनी मिळवलेले प्रदेश सहा महिन्याच्या आत पुन्हा काबीज करून घेतला स्वतःच्या ताब्यात घेतला राणी लक्ष्मीबाई कुंवर सिंह हे या लढ्यामध्ये धारातीर्थी पडले भारतीय मोहरे भारताच्या लढ्याचं नेतृत्व करणारे असे हे धुरंधर लढाऊ नेतृत्व असलेले राणी लक्ष्मीबाई की ज्या महिलेने स्वतःचा दत्तक मुलगा पाठीवर घेऊन घोड्यावर बसून ब्रिटिशांबरोबर लढली अशी ही राणी लक्ष्मीबाई कुंवर सिंह अहमद उल्ला हे ब्रिटिशांशी लढताना या उठावामध्ये कामी आले धारातीर्थी पडले बहादूर शाह त्यावेळेस तो दिल्लीच्या गादीवर भारतीय सैनिकांनी बहादूर शाहला बसवलं होतं त्याच्या नावाने द्वाही फिरवली होती त्या बहादूर शाहला रंगून येथे कारावासात ठेवण्यात आलं म्हणजेच तुरुंगात टाकण्यात आलं रंगून या ठिकाणी ब्रिटिशांची सत्ता होती त्या ठिकाणच्या तुरुंगामध्ये या बहादूर शहाला कैद करून ठेवलं नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला बालमित्रांनो तुम्हाला माहित आहे आपल्या शेजारी देश आहे नेपाळ उत्तरेकडील शेजारी असलेला देश आहे त्या ठिकाणी हिंदूंचं राज्य आहे आजही त्या देशामध्ये नानासाहेब व बेगम हजरत महल हे आश्रयाला गेले तर याच लढ्याचं नेतृत्व करणारे तात्या टोपे तात्या टोपे यांनी सुमारे दहा महिने ब्रिटिशांच्या विरोधात झुंज दिली लढत राहिले परंतु फितुरीमुळे तात्या टोपे यांना ब्रिटिशांना पकडणं शक्य झालं आणि मग तात्या टोपे यांना त्या ठिकाणी पकडून ब्रिटिशांनी फासावर लटकवले अशा प्रकारे बालमित्रांनो सन अठराशे अठ्ठावन्नच्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी हा लढा कठोरपणे निर्दयपणे त्या ठिकाणी दडपून टाकला म्हणजेच लढ्याचा बिमोड केला धन्यवाद